राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी होईल. तर विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये ही सुनावणी होणार आहे. दुपारी 12 वाजता सुनावणीला सुरुवात होईल. शरद पवार गटाच्या साक्षीदारांची उलट साक्ष यावेळी नोंदवली जाणार आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार याकडे लक्ष असेल. तर राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणाची ही सुनावणी असेल आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोनलाईनवर जोडल्या गेल्या आहेत. मीनाक्षी, काय सांगाल, राष्ट्रवादी मधील जी काही फूट आहे, आमदार अपात्रता जे प्रकरण आहे त्यावर विधानसभा अध्यक्षांसमोर आज सुनावणी होणार आहे, तर आज नेमकं काय काय होऊ शकतं सुनावणीमध्ये? खरं आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आज सकाळी 11 वाजता ही सुनावणी पार पडली होती. की अर्धा तासच ही सुनावणी जी आहे ती घेण्यात आली होती आणि त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवीन वेळापत्रक जाहीर केलं होतं. आज आपण पाहिलं तर आज आणि उद्या म्हणजेच 23 आणि 24 जानेवारीला उर्वरित जे 4 जणांची उलट तपासणी होणार आहे या संदर्भात आज एकूणच आपण पाहिलं तर शरद पवार गटाच्या साक्षीदारांची उलट तपासणी जी आहे ती होणार आहे. सोबतच आपण पाहू शकतो की 25 तारखेला अन्य 2 साक्षीदारांची उलट साक्ष जी आहे ती नोंदवली जाणार आहे. सोबतच 29 जानेवारीला आपण पाहिलं तर दोन्ही गटाचे जे लेखी सबमिशन आहेत ते दिले जातील आणि त्यानंतर 30 तारखेला अंतिम युक्तिवाद होणार असल्याची माहिती मिळत आहे. सोबतच 31 जानेवारी पर्यंत ही सुनावणी जी आहे ती पूर्ण करायची आहे असं विधानसभा अध्यक्ष यांनी मागच्या सुनावणी दरम्यान म्हटलं होतं. एकूणच आपण पाहिलं तर या सगळ्याच युक्तिवादानंतर अंतिम निकाल जो आहे तो पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये येण्याची शक्यता त्यांनी दिलेली आहे. कारण अंतिम निकाल जो आहे तो पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये जेव्हा सुनावणी पूर्ण होईल 31 जानेवारीला त्यानंतर आपण पाहू शकतो की फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हा अंतिम निकाल जो आहे तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्याचा आहे. मागच्या सुनावणी दरम्यान खरं आपण पाहिलं होतं की अनिल पाटील यांच्या विरोधात आमच्याकडे काही नवीन कागदपत्र आहेत असं देखील सुनावणी दरम्यान शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्षांना माहिती दिली होती आणि त्यावरती दोन्ही गटाच्या बाजूनी योग्य पद्धतीने जर आपले युक्तिवाद करायचे असेल, आपली योग्य पद्धतीने बाजू मांडायची असेल तर आपल्याला नवीन वेळापत्रक करावं लागेल आणि याच अनुषंगाने आपण पाहू शकतो की नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. सोबतच जयंत पाटील यांनी देखील माध्यमांसमोर जेव्हा माहिती दिली तेव्हा अजित पवार यांच्या गटाने वेळ काढून मागितलं होतं आणि त्यावरती वकिलांनी विरोध देखील केला होता, पण मात्र विधानसभा अध्यक्षांनी त्यांचा निर्णय घेतला आणि 23 तारखेला मुख्य सुनावणी म्हणजे आज ही मुख्य सुनावणी ठेवलेली आहे. निश्चितच निश्चितच मीनाक्षी, आज ही मुख्य सुनावणी होणार आहे, त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये काय काय होणार, कशा पद्धतीनं उलट साक्ष नोंदवली जाणार आणि 31 जानेवारीपर्यंत कशा पद्धतीनं आता याची हिअरिंग चालते ते पाहावं लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. तुमच्याकडून याविषयीचे अपडेट्स आपण घेत राहूयात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.